सामान्य माणसाला काही अडचणी आल्या तर त्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे, पण ते जातात कृष्णकुंजवर, कारण तिथला राजा त्यांना जवळचा वाटतो, जो त्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकेल. कदाचित निर्णय घ्यायची क्षमता तेथे जास्त असावी. जय महाराष्ट्र. राजकारणातले अर्जुन या सिरीजमध्ये मी अर्जुन तारू आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या लाडक्या विजनरी अर्जुनाबद्दल, ज्यांचं नाव आहे मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे. जरा लावा व्हिडिओ. ही सुरुवात, ही गर्दी, तो टायांचा कडकडाट, तेव्हा एकच चेहरा स्टेजवर दिसतो. शिवसेना सोडल्यानंतरच त्यांचं पहिलं भाषण आठवते. माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. त्या पहिल्या भाषणातली उत्सुकता आजही प्रत्येक भाषणात तशीच टिकून. लाखो करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेली माणसं हे पक्षामध्ये घेत आहेत आणि माझ्यावरती ईडीची तुम्ही चौकशी लावताय, मला काही फरक पडत नाही. मी मागे म्हटलं नव्हतं का, अस्वलाला थोडी फरक पडतो एक केस वाढल्याने. महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय नेता, ज्यांच्या सभांना गर्दी बोलवावी लागत नाही, गर्दी होते. महाराष्ट्रामध्ये जर कुठलेही पैसे न देता जर कुणाला लोक ऐकायला जात असतील तर ते आहे राज ठाकरे. तिथून माझे फोटो काढण्यापेक्षा हे काढा, हे जे समोर जमले ना याचे फोटो काढा, यावर या. पक्षाच्या नेत्याचं भाषण आणि टायमिंग असा होता राज साहेबांसारखं. माझं कधी स्टेजवर आला ना असं वाटतं, काय टेम्पो धुतोय का? समोर येते एखादा विषय ज्यावेळेला माझ्या समोर येतो, बंधू आले आमचे. 850,000 संडास एका आठवड्यामध्ये बांधले, दीड आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात. इतक्या फास्ट होत पण नाही, तितक्या फास्ट त्यांनी संडास बांधले. मेरा नाम इमरान मोदी है. क्या है? इमरान मोदी. इमरान मोदी. जे आहे ते बिंदास्त. और कहा कि घर में घुस के मारेंगे. बिल्कुल. क्यों मारने मरने की बातें क्यों करते हैं आप इतनी? नहीं, जिनके बारे में मैं बोलता हूँ उनकी औकात ही वैसी होती है. अभी क्या करूँ मैं? गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, ये महाराष्ट्र फिरवतो. महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल, मराठी भाषेबद्दल एवढं प्रेम असणारा नेता सध्या एकच दिसतो. मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं जगामधलं कुठूनही महाराष्ट्रामध्ये कोणालाही फोन करू देत, त्याच्या कानावर पहिल्यांदा माझी माय मराठी पडली पाहिजे, मग बाकीच्या भाषा पडल्या तरी चालतील. माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना सर्वप्रथम नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. खरं बनवायला पाहिजे, खरं घडवायला पाहिजे, तर महाराजांनी उभे करून ठेवले गडकिल्ले जे आहेत ते चांगले केले पाहिजेत आपण, ती खरी स्मारक आहेत. मराठी माणसासाठी झटणारा खरा नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे. देखिए मेरी ॲम्बिशन पोस्ट नाही आहे, ॲम्बिशन छोटी नाही होनी चाहिए की मुझे चीफ मिनिस्टर बनना है या क्या बनना है, मुझे क्या करना क्या है. मेरी ॲम्बिशन है की महाराष्ट्र में एक ऐसी जगह देखू जहां पे परदेश के लोग बोले की कमाल का स्टेट है. मुलाखत घेणाऱ्यांची राज ठाकरे निवडी कुणीच घेतली नसेल, ते प्रेशर द्यायला वेगळा प्रश्न विचारायला जातात, पण एक विसरतात, वाघाच्या तोंडात हात घातल्यावर काय होणार. शिवसेना आणि वंचित आघाडी यांच्यावर तुम्ही काही टीका करत नाही, त्यांचेही उमेदवार आहेत. मी ठरविन ना कोणावर टीका करायची नाही करायची, तुम्ही कशाला प्रश्न विचारताय. ये जो लोग कहते हैं, लोग कहते हैं, जो आप ऐसे कौन से लोगों को मिलते हैं मुझे नहीं मालूम, आप तो स्टुडियो में दिनभर बैठे रहते हैं. पण तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये राहुल गांधींना निमंत्रण दिलं पण मोदींना दिलं नाही, त्याचं कारण हे आहे का की 2014 मध्ये ज्या वेळेला मोदी शपथ घेत होते त्यावेळेला तुम्हाला निमंत्रण दिलं नाही, हे त्याचं कारण आहे. माझ्याकडच्या पत्रिका संपल्या, पुढे बोला. राज ठाकरे थोडा गुस्सा आहे, उनको हम पाणी देंगे. मुझे पाणी की जरूरत नाही, पाणी की जरूरत नाही आहे, मैं डुबाता हूं सामने वाले को. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. पॉलिटिशियन बाय प्रोफेशन, आर्टिस्ट बाय पॅशन, राज साहेब खूप चांगले कलाकारही आहेत आणि त्या कलेचा भाषणात कसा वापर करायचा हे त्यांना चांगलंच माहिती. मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे फॅन बी नाही. मैंने कुठून मैंने उनको कहा असं बोलतं का कोण? रेगा मेरी जो नकल हुआ उसका टक्कल. सतत आश्चर्य झाल्यासारखा चेहरा. खरं की काय, मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची, मला काही कल्पना. मी हे विचारपूस करतो आणि सांगतो.
आणि सतत एक बोलताना एक 80 वर्षाच्या आजोबांचा एक हे असतं, टोन असतो, सगळं सुधारलं पाहिजे, हाही चांगला तोही चांगला तोही चांगला. देशप्रेम असो, देशाचा प्रश्न असो, जात धर्म पक्ष हे न पाहता ते आपली भूमिका ठाम मांडतात. केंद्रावरती ज्या वेळेला मला टीका करायची होती त्यावेळेला मी केंद्रावरती टीका केली, सडकून टीका केली. ज्या वेळेला मला केंद्रामधून काही चांगल्या गोष्टी होताना दिसल्या त्यावेळेला अभिनंदनाचे पहिले ट्विट देखील माझ्याकडनंच आलेले. मराठी कलाविश्वावर असणारं एवढं प्रेम क्वचितच एखाद्या नेत्यात सापडतं. आज सांगायला हरकत नाही, ते म्हणतात कधी बोलू नका, पण आमच्या पाठीशी नेहमी ते उभे राहिलेत. म्हणजे साधी सीडी सुद्धा, म्युझिकच्या सीडीज आम्हाला कधी घ्यायला लागत नाहीत विकत, सगळं ते तिकडून येतं. मराठी चित्रपटांसाठी प्राईम टाइमच्या मुद्द्यावर राजगडावर मल्टीप्लेक्स मालकांची राज ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. राज साहेबांची खरी ताकद हे त्यांचे कार्यकर्ते, इतर पक्ष हे नेत्यांचे असतात, पण हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे म्हणून राज ठाकरे, माझं तोंड आहे आणि माझ्या सहकाऱ्यांचे हात आहेत, या कॉम्बिनेशन वरतीच सगळा पक्ष असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात खरी रंगत आहे ती राज साहेबांमुळे, ज्यांची गर्जना होताच अख्खा महाराष्ट्र जागा होतो. या महाराष्ट्रामधला पहिला मान हा मराठी मुलांचा असेल, मराठी भाषेचा असेल, मराठी माणसाचा असेल, बाकीचे नंतर. बाळासाहेब ठाकरेंबद्दल लोक म्हणतात एक था टायगर, आणि राज साहेबांबद्दल टायगर जिंदा है. पण आपण जो वसा घेतलेला आहे हा तुम्ही कुठेही बाजूला सारता कामा नये. याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे. पहिल्या सभेच्या वेळेला मी जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, त्याच्या तयारीला सर्वजण लागूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मते राजकारणातला खरा अर्जुन कोण हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.